नुकतंच सी वॉटर आणि इंडिया टुडेचा जो सर्वे आला ज्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही लोकसभेच्या निवडणुका होणार आहे त्याचा आत्ता झाल्या तर कोणाच्या वाट्याला किती जागा येतील तर महाविकास आघाडीच्या वाट्याला चौतीस जागा येतील आणि भाजपच्या वाट्याला चौदा जागा येतील असा दावा या सर्वेमध्ये करण्यात आला केंद्रीय पातळीवरती ह्या सर्व सर्वेनं ह्या भाजपच्याच पा पार्ट्यात मोठं जे सीटं आहेत ती गेलेली आपल्याला दाखवली पण महाराष्ट्रातील जी महाराष्ट्रातील जी काही सध्याची सरकार आहे भाजप आणि शिंदेचं त्यांनी या सर्वेला कुठेतरी नाकारलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीची चार पाच सीटं जरी आली तरी नशीब असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी किंबहुना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीला डिवचलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यांनी स्पष्टपणे हे असं वक्तव्य केल्यामुळं महाविकास आघाडीचे नेते चांगलेच चक्रावलेली आपल्याला पाहायला भेटले पण संजय राऊतांनी पुढे येत स्पष्टपणे म्हटलं की तुमच्या मुलाची शीट आहे ती तरी वाचते का हे पहिलं पाहावं महाविकास आघाडीची चार पाच जागा सोडू सोडून तुमच्या मुलाचं जे काही सीट आहे ते जरी वाचलं तरी नशीब म्हणावं असं म्हणत कुठतरी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलेलं आपल्याला पाहायला भेटते त्यामुळे कुठंतरी सु शु, शिवसेना बाळासाहेबांची आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची जे काय आहे त्यांच्यातला संघर्ष जो आहे तो, तो आजही तितक्याच चोरकसपणे चालू असल्याचं पाहायला भेटत आहे आणि सी वॉटर इंडिया टुडेचा जो काही सर्वे आहे त्याच्यावरून बरीचशी जी गणित आहे ती आताच्या घडीला उलगडायला लागलेली आहे पण हा आत्ताचा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा कार्यकाळ आहे एक वर्षामध्ये बरस पाणी हे पुलाखालून गेलेलं असतं येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये काय होतंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे प्रत्येक निवडणुकीची गणित जी आहे ती स्थानिक पातळीवरती वेगळे वेगळे असतात देश पातळीवरती ही गणित वेगळी असतात काँग्रेसकडं आजही म्हणावा तसा चेहरा लोकांना भेटत नाहीये देशामध्ये काँग्रेसला नवा अध्यक्ष जरी मिळाला असला तरी देखील काँग्रेसमधला सावळा गोंधर जो आहे तो आत्ताच्या नाशिकच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून संपूर्ण महाराष्ट्राला लक्षात आलाय शिवसेनेमध्ये एकीकडं मोठी फूट झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कुठं जावं या सगळ्या गोष्टींमध्ये चाचपडतानाच आपल्याला पाहायला भेटत आहे त्यामुळं खरंच हे येणाऱ्या राहतील का आणि जर हे एकत्र राहिले तर खरंच यांच्या चौथीस जागा येतील का हे पाहणं सो तितकंच महत्वाचं असणार आहे तुर्चा आपण इथे सांभाळतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला नक्की सांगू शकता हे